नमस्कार मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन विषयातील दहाव्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत यापूर्वी तीन व्हिडिओ आपण नक्की पाहिले असतील आणि आजचा हा चौथा व्हिडिओ आहे दहावा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट अर्थात आपत्ती व्यवस्थापन वे बऱ्याच वेळेला ज्या दुर्घटना घडतात किंवा आपत्ती ओढवली जाते तर त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं याविषयी आपण बघत होतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपत्ती पूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात म्हणजे एखादी आपत्ती येण्यापूर्वी जर आपल्याला काही त्याचा सुगावा लागला तर किंवा आपत्ती येऊन गेल्यानंतर कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं याची माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील भाग पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो पॉईंट बघतोय तो म्हणजे फ्लो चार्ट आपल्याला दिलेला आहे आणि त्या फ्लो चार्टच्या आधारे आपल्याला काही माहिती लिहायची आहे बघूया आजचा जो पॉईंट आहे तो ऑबझर्व्ह म्हणजे हा फ्लो चार्ट जो आपल्याला समोर दिसतोय याच्या आधारे आपल्याला काही माहिती लिहायची ऑब्झर्व द डिझास्टर सायकल गिव्हन बिलो अँड एक्सप्लेन इच अस डिझास्टर एखाद्या ठिकाणी जर आर्थक्वेक घडला म्हणजे भूकंप घडला तर त्याच्याविषयी प्र खबरदारी आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो किंवा उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल तर ही माहिती आपल्याला इथं दिलेल्या या सायकल किंवा चार्टच्या आधारे आपल्याला एक्सप्लेन करायचं आता नेमके ह्या सायक्लिक रिप्रेझेंटेशन मध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत ते, ते बघूयात आपण प्रिपरेशन म्हणजे पूर्वतयारी एखाद्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करत असताना किंवा जिथं आपत्ती येते तिथं आपण पूर्वतयारी काय करू शकतो म्हणजे एखादी जरी आपत्ती आली किंवा दुर्घटना घडली तरी सुद्धा त्याचे परिणाम कमीत कमी कसे कमी आपल्याला करता येईल या दृष्टीने ही पूर्वतयारी असते आता ही पूर्वतयारी कशी केली जाते बघा प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ वॉकर्स कोणत्याही प्रकारची जरी दुर्घटना घडली तर त्याचे परिणाम कमीत कमी, कमी, करता कमी कसे ही करता येईल किंवा आर्थिक दृष्टीनं जीवितहानी कमी करण्याच्या दृष्टीनं कसं कार्यवाही करता येईल हा प्रयत्न केला जातो त्यानंतर जो सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे रेडम्पन अर्थ होतो विमोचन रेडेम्शन म्हणजे काय तर विमोचन सो प्लॅन टू द सोसायटी अँड कंट्री समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीनं कमीत कमी कसा अपाय होईल किंवा दुष्परिणाम होईल या दृष्टीनं विमोचन किंवा कार्यवाही केली जाते त्यानंतर जो नेक्स्ट स्टेप आहे तो म्हणजे प्रिपेरेंडेन्स म्हणजे सज्जता अ प्लॅन इज चॉकड आउट सो ॲज टू गेट द क्विक रिस्पॉन्स फ्रॉम द जनरल पब्लिक अँड ऍडमिनिस्ट्रेशन ज्यावेळेला एखादी आपत्ती घडते त्यावेळेला लोकांकडून आणि प्रशासनाकडून कशा पद्धतीनं त्याच्यावरती उपाययोजना करता येईल यानुसार तयारी केली जाते किंवा प्लॅन तयार केला जातो ठीक आहे त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ अ डिझास्टर त्या आपत्तीचा परिणाम काय होतो दृष्टीने आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यूड म्हणजे किती प्रपा प्रमाणावरती हे आपत्ती ओढवलेलं आहे किती त्याचं गांभीर्य आहे यानुसार त्याचं अवलोकन केलं जातं पाहणी केली जाते आणि त्यानुसार नियोजन केलं जातं त्यानंतर रिस्पॉन्स त्याला जो प्रतिसाद दिला जातो रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिव्हन इमिडिएटली आफ्टर द इन्सिडन्स घटना घडल्याबरोबर आपत्ती ओढवल्याबरोबर लगेचच त्याला प्रतिसाद दिला जातो अँड धिस फॅक्टर इज फॉलोड बाय द डिझास्टर स्ट्राईक इन धिस सायकल आणि यालाच डिझास्टर स्ट्राईक या सायकलमध्ये असं आपण म्हणतो त्यानंतर रेसियोरचरन्स रेसिव्ह जरन्स याचा अर्थ होतो पुनरुत्थापन म्हणजे काय बघा रेसिव्ह जरन्सी इज अँड इम्पॉर्टंट लिंक बिटवीन द इमर्जन्सी मेजर्स अँड द नॅशनल प्रोग्रेस जी काही आपत्ती ओढवलेली आहे तिथे जी इमर्जन्सी असते तात्काळ सेवा उपलब्ध करणं असतं हे अतिशय महत्वाचं आहे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं रिसेरेक्शन इज अ स्टेज युज फॉर द वेलफेअर अँड रिहॅबिटेशन ऑफ द नेशन म्हणजे देशाच्या दृष्टीनं ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे ते पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीनं इथं प्रयत्न केले जातात त्यानंतर रिस्टोरेशन रिस्टोरेशन याचा अर्थ होतो पूर्ववत्ता दिस इज अन इम्पॉर्टंट लाईक लिंक बिटवीन द मेजर्स आफ्टर द डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट पहा आता याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं तर दिस इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन द मेजर्स आफ्टर डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट म्हणजे इथं त्या आपत्तीमधून बाहेर काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जात आहे आणि देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं कार्यवाही केली जाते सो धिस स्टेप इज युजफुल फॉर द प्रोग्रेस ऑफ नेशन अँड रिहॅबिलिटेशन लोकांचं जनजीवन सुरळीत करणं आणि देशाच्या दृष्टीनं अबाधित सर्व व्यवस्था किंवा तिथली परिस्थिती राखणं हा यातला महत्वाचा उद्देश आहे मला वाटतं आपल्याला नक्की याच्याबद्दलची माहिती लक्षात आली असेल ही जी आपण माहिती घेतोय किंवा सायकल पाहतोय हे कशीशी रिलेटेड आपण याच्या मध्यभागी दिले मेन ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट सायकल मुख्य जे डिझास्टर मॅनेजमेंट व्यवस्थापना सायकलचे जे आस्पेक्ट्स आहेत हेतू आहेत त्या दृष्टीने आपण माहिती घेतली लक्षात येत आहे या पद्धतीनं दुर्घटना किंवा आपत्ती कोणती का असे ना या मुद्द्यांच्या आधारे आपण त्याचं वर्णन करू शकतो त्यानंतर नेक्स्ट आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली पहा ट्राय धिस आता याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायला सांगितले आपण बघूयात विच फॅक्टर्स विल यू कन्सिडर वेन डिझायनिंग द प्री डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन फॉर युअर स्कूल ऑर द होम दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे घरामध्ये किंवा शाळेच्या दृष्टीने जर आपत्ती ओढवली तर त्याचं निवारण करण्यासाठी तुम्ही काय प्लॅन कराल असं विचारलंय प्रिपेअर अ सर्वे रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर शिक्षकांच्या मदतीने हा प्लॅन करा मला वाटतं आत्ताच्या चा चा चार्टमध्ये जे चा पॉइंट्स दिलेले आहेत याच्या आधारे तुम्ही नक्की हा याच्याशी रिलेटेड माहिती लिहू शकाल त्यानंतर आपल्याला माहिती लक्षात राहण्यासाठी महत्वाचे काही पॉइंट्स दिले आहेत अल्वेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवा दो अवॉयडन्स ऑफ अ नॅचरल डिझास्टर इज इम्पॉसिबल नैसर्गिक आपत्ती काही वेळेला घडतात ते आपल्या हातात नाही ते टाळणं लॉस आउट लॉस आउट ऑफ इट कॅन बी मिनिमाइज पण एवढं नक्की आहे की आपण व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं किंवा नियोजन केलं तर त्याच्यापासून होणारं जे नुकसान आहे ते आपण नक्की टाळू शकतो हवेवर मॅन मेड डिझास्टर कॅन बी अवॉर्डेड हा एवढं मात्र नक्की आहे की आपल्याकडून माणसांकडून जर काही अशा आपत्ती उडवल्या जात असतील माग आपण याची चर्चा केली पण बॉम्बस्फोट घडवून असेल किंवा इतर काही दुर्घटना पर्पजली केल्या जात असतील तर त्या मात्र आपण नक्की टाळू शकतो हेल्पिंग इज अदर इन क्रायसिस ऑफ द डिझास्टर इज अवर इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे अशी दुर्घटना किंवा आपत्ती जर घडली तर इतरांना मदत करणं ही आपली नैतिक जबाबदारी असते त्यानंतर अतिशय महत्वाचा पॉईंट या टॉपिक मधील आपण बघणार आहोत तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी नेक्स्ट जो पॉईंट आहे तो कोणता आहे स्ट्रक्चर डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे याची जी संरचना आहे ती कशा प्रकारची असते वेळेला एखादी आपत्ती घडते किंवा घटना घडते दुर्घटना घडते त्यावेळेला राष्ट्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती किंवा जिल्हा लेवल तालुका लेवल गाव पातळीवरती अथ्या प्रत्येक स्तरावरती एक प्रमुख प्रतिनिधी नेमलेला असतो किंवा अध्यक्ष नेमलेले असतात आणि या अध्यक्षांच्या मार्फत ज्या भागामध्ये आपत्ती आलेली आहे त्यांना मदत कार्य पोहोचवलं जातं किंवा त्यांची माहिती एकत्रित करून त्यांना त्या गरजेनुसार मदत पोहोचवली जाते ही संरचना कशा पद्धतीची आहे राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष कोण राज्य स्तरावरचे कोण ही सर्व माहिती या चार्ट दिलेली आहे आपण ते बघणार आहोत इन केस ऑफ अ डिझास्टर अँड अथॉरिटी हॅज बिन एस्टॅब्लिश ॲट द लेवल ऑफ अ गव्हर्नमेंट म्हणजे शासन स्तरावरती एखाद्या आपत्तीच्या वेळेला कार्यवाही कशी करायचं त्याचं प्राधिकरण किंवा नियोजन जे आहे किंवा कोणी ते कार्य त्या घटनेमध्ये हाताळायचं हे ठरवलं जातं

डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे आपत्ती व्यवस्था कायदा आपत्ती व्यवस्थापन कायदा हा दोन हजार पाच मध्ये आपल्या भारत देशामध्ये कार्यरत झाला आता याची सारांशानं आपण माहिती घेऊयात नेमका हा चार्ट अभ्यासायचा कसा आहे याचे कसे लक्षात ठेवायचे बघा मी आता सांगितल्याप्रमाणे हे जे स्तर आहे त्याचे हे जे लेयर्स आहेत एकमेकांवरती आधारित असणारे आपण बघणार आहोत हायर लेवल आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि याचे चेअरमन आहेत प्राईम मिनिस्टर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी जे अध्यक्ष असतात ते म्हणजे पंतप्रधान त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी याचे चेअरमन आहेत चीफ मिनिस्टर म्हणजे राज्यस्तरावरती आपत्ती व्यवस्थापनाचे जे अध्यक्ष असतात ते मुख्यमंत्री असतात त्यानंतर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी चेअरमन दॅट इज कलेक्टर म्हणजे जिल्ह्याच्या लेवलवरती या आपत्ती व्यवस्थापनाचे जे अध्यक्ष असतात ते म्हणजे कलेक्टर असतात किंवा जिल्हाधिकारी असतात त्यानंतर तालुका डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी चेअरमन तहसीलदार जर तालुका पातळीवर आपण विचार केला तर या आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष किंवा प्रमुख आपल्याला तहसीलदार असतात हे लक्षात ठेवायचं आहे आणि जी शेवटची पातळी आपल्याला म्हणता येईल विलेज लेवल कमिटी चेअरमन दॅट इज सरपंच अगदी गाव पातळी जर विचार केला तर या गाव पातळीवरती या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे किंवा कमिटीचे जे प्रमुख असतात अध्यक्ष असतात ते सरपंच असतात आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यांना जरी प्रमुख पद असेल तरी सुद्धा यांना मदत करणारी काही भाग आहेत आता या बाजू लिहिले पा ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग प्रिकॉशनरी वॉर्निंग म्हणजे अशा काही सामाजिक संस्था आहेत की ज्या प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे काय म्हणतात आपल्याला खबरदारी किंवा काळजी घेण्यासाठीच्या काही सूचना यांना ते पुरवतात आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे चेअर ऑदर सोशल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स इतर काही सामाजिक संस्था आहेत किंवा आ, खाजगी संस्था आहेत ज्यांच्याकडून यांना मदत किंवा माहिती या सर्व प्राधिकरणांना दिली जाते आणि त्याचबरोबर जनरल जे पब्लिक आहे सामान्य जे लोक आहेत त्यांच्याकडून मदतीचा ओघ असतो आणि या सगळ्याचा मेन जो सोर्स आहे किंवा ज्यांच्यासाठी हे चाललंय हे पुढे पहा सिस्टीम इन्व्हॉल्व इन ॲक्च्युअल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन वर्क म्हणजे काय बघा हे जे सगळं मदत कार्य पोहोचवलं जात आहे किंवा माहिती घेतली जाते हे कोणासाठी चालले जातं तर ज्या भागामध्ये ही आपत्ती ओढवलेली आहे तिथल्या लोकांच्या दृष्टीने हे कार्य चालतं ठीक आहे मला वाटतं हा जो फ्लो चार्ट दिलेला आहेच्यावरून तुम्हाला नक्की कन्सेप्ट लक्षात आला असेल की हे मदत कार्य किंवा आपत्ती व्यवस्थापनाचं जे नियोजन आहे प्राधिकरण आहे ते कशा पद्धतीनं काम करतं त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळवण्यासाठी सांगितले बा गेट इन्फॉर्मेशन माहिती मिळवा विजिट द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑर द तालुका तहसीलदार ऑफिस अँड कलेक्ट the इन्फॉर्मेशन अबाउट द डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला विजिट द्यायला सांगितलंय की तहसीलदार ऑफिसमध्ये किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये आपण जायचं आणि तिथूनही व्यवस्थापनाचं कार्य कशा पद्धतीनं चालतं हे स्वतः मिळवायचं आहे नेक्स्ट कडे आपण जाऊयात डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी मला वाटतं आपण आत्ता जो फ्लो चार्ट पाहिला त्याच्यामध्ये तुमच्या पॉईंट लक्षात असेल डिस्ट्रिक्ट लेवलला हे मॅनेजमेंट कशा पद्धतीने चालतंय पहा डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऍट द डिस्ट्रिक्ट लेवल डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिझास्टर मॅनेजमेंट अगदी जर आपण जिल्हा स्तराचा विचार केला तर जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनासाठी जबाबदार असतं किंवा त्यांची ती जबाबदारी असते अँड इम्प्लिमेंटेशन अँड रिहॅबिलिटेशन स्कीम्स म्हणजे तिथं काही योजना राबवणं मदत कार्य पोहोचवणं आणि त्या लोकांना पुनर्वसन करणं हे सर्व का, का ते कार्य करून घेतात कलेक्टर इज प्लॅनिंग कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम नेमकं जी भूमिका आहे ती कशी असते पा कलेक्टर जे आहे ते प्लॅनिंग करतात नियोजन करतात कॉर्डिनेशन म्हणजे सहसंबंध त्याच्यामध्ये ठेवतात त्यानंतर कंट्रोलिंग त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतात कशाच्या बाबतीत इम्प्लिमेंटेशन अँड रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम म्हणजे त्यांचं पुनर्वसनाचा जो कार्यक्रम आहे किंवा प्लॅन आहे त्याचं नियोजन केलं जातं मार्गदर्शन केलं जातं गिव्हज आउट नेसेसरी इन्स्ट्रक्शन अँड रिव्ह्यूज द एंटायर सिस्टीम काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात आणि ज्या सूचना दिल्या जातात त्याच्याप्रमाणे कार्य कार्यवाही होत आहे किंवा नाही याचं ते कायम पाहणी करत असतात डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिझायनिंग फॉर इच डिस्ट्रिक्ट सेपरेटली फॉर इच टाइप ऑफ डिझास्टर अँड गेटिंग दो सँक्शन फ्रॉम द स्टेट लेवल अथॉरिटीज जिल्हा लेवलला जर एखादी आपत्ती आली किंवा निर्माण झाली तर त्या दृष्टीनं काही प्लॅन करणं आणि स्तराहून त्यासाठी मदत किंवा निधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा काम ते करत असतात किंवा ही जबाबदारी पार पाडतात त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याच्या दृष्टीनं युनिट म्हणजे जिल्हा जिल्ह्यानुसार हे आपत्ती व्यवस्थापनाचं नियंत्रण कक्ष लक्षात काय ठेवणार आपण जिल्ह्यानुसार किंवा जिल्हा निहाय आपत्ती नियोजन कक्ष हे कशा पद्धतीने कार्य करतं बघा डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट इज इस एस्टॅब्लिश इमिडियेटली आफ्टर आयदर आफ्टर द इम्पॅक्ट ऑफ अ डिझास्टर ऑर गेटिंग इंटिमेशन अबाउट इट जेव्हा एखादी आपत्ती ओढवली जाते किंवा आपत्ती घडणाऱ्याची काही पूर्वसूचना मिळते त्याचबरोबर लगेचच जिल्हा निहाय आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष हे स्थापन केलं जातं इट रिव्ह्यूज अबाउट द व्हेरियस आस्पेक्ट ऑफ द डिझास्टर यांचं नेमकं कार्य कशा पद्धतीचं आहे बघा इट रिव्ह्यूज अबाउट द व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ द डिझास्टर म्हणजे कोण कोणत्या पद्धतीत प्रकारच्या समस्या यामध्ये निर्माण होतील याचा अंदाज घेतला जातो किम्स कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये व्हिरियस एजन्सीज वेगवेगळ्या संस्थांशी ते संपर्कात राहतात लाईक आर्मी एअर फोर्स नेव्ही टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट यामध्ये सैन्य दल हवाई दल किंवा नौदल असेल किंवा टेलिकम्युनिकेशन दळणवळण विभाग असेल यांच्या ते संपर्कात असतात दॅन पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे निमलष्करी दल त्यांच्या ते संपर्कात असतात फॉर गेटिंग हेल्प अर्थात हे सर्व संपर्क साधणं माहिती मिळवणं कशासाठी घडतं साथ तर लोकांना मदत देण्यासाठी इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कॉर्डिनेटिंग विथ द व्हेरियस व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन फॉर देअर हेल्प इन डिझास्टर मॅनेजमेंट त्याच्याशिवाय काही इतर ज्या संस्था आहेत व्हेरियस uh, व्हॉलंटरी ऑर्गनाईज स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याही ते संपर्कात राहतात आणि या आपत्ती पोहोचलेल्या भागामध्ये मदतकार्य दिलं जातं त्यानंतर इंटरनेटवरून आपल्याला काही माहिती मिळवण्यासाठी सांगितलेली आहे ते आपण बघूयात नेक्स्ट पॉइंट आहे इंटरनेट इज माय फ्रेंड मग आता ह्याच्यामध्ये काही साईटची नावं दिलेली आहेत त्याच्या आधारे आपण माहिती मिळवायची आहे फाइंड आउट मोर अबाउट द ऍक्टिव्हिटीज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन दॅट वर्क फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्य करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांची इथं नावं दिली आहेत त्याची माहिती आपण मिळवायची आहे त्यामध्ये फर्स्ट आहे युनायटेड नेशन डिझास्टर रिलीफ रिलीफ ऑर्गनायझेशन सेकंड आहे पहा युनायटेड नेशन सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट्स त्यान थर्ड आहे एशियन डिझास्टर रिडक्शन सेंटर त्यानंतर फोर्थ आहे एशियन डिझास्टर प्रिपेर्डनेस सेंटर त्यानंतर फिफ्थ आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि सिक्स्थ आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कर कल्चरल ऑर्गनायझेशन ठीक आहे ही संस्थांची नावं आहेत ॲज इट इज या नावांच्या आधारे आपल्याला त्यांची माहिती मिळवायची आणि जो नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत हु डज व्हॉट नेमकं कोण काय करतं आतापर्यंत जे आपण माहिती घेतलेली आहे त्याचे सारांशन आपण इथं माहिती पाहणार आहोत बघा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हॅज बिन डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जो दल आहे त्याची निर्मिती हॅज बिन एस्टॅब्लिश डिझास्टर मॅनेज ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच या याच्या आधारे या कक्षाची निर्मिती केलेली आहे डिव्हिजन सोबत इन आर्मी आणि याचे जे दल आहेत वेगवेगळे विभाग आहेत हे आर्मी किंवा सैन्य दलाशी निगडीत आहे किंवा त्यांच्या आधारे कार्य चालतं ओव्हरऑल ट्वेल्व डिव्हिजन आर वर्किंग इन द कंट्री जवळजवळ बारा वेगवेगळ्या विभागानुसार हे कार्य नियंत्रित केलं जातं इट हेडक्वार्टर इज इन दिल्ली याचं जे मुख्य कार्यालय आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे अँड इट इज इन ऍक्शन ऑल ओव्हर द कंट्री विथ द हेल्प ऑफ आर्मी आणि या सर्व गोष्टींवरती नियंत्रण जे आहे किंवा जो कंट्रोल आहे तो आर्मी मार्फत मिळवला जातो इन महाराष्ट्र नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स इज इन ऍक्शन थ्रू स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स महाराष्ट्राचा जर विचार केला तर राष्ट्रीय राखीव दल जे आहे पोलीस दल आहे त्यांच्या मार्फत हे कार्य चालतं पर्सनल ऑफ धीस फोर्स हॅव सबस्टेन्शियल कॉन्ट्रीब्युशन इन रिस्क्यू वर्क इन डिझास्टर आता यामध्ये जी मुख्य भूमिका आहे मदत पुरवणारे जे व्यक्ती आहेत त्या कोण आहेत लाईक द सायक्लोन्स क्लिप स्लायडिंग बिल्डिंग कोलॅप्सिस एक्सेट्रा म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जे राष्ट्रीय रिझर्व्ह फोर्स आहे किंवा पोलीस दल आहे यांच्या मार्फत मदत कार्य केलं जातं आता हे जे रेस्क्यू वर्क आहे मदत कार्य आहे हे कोणत्या वेळेला किंवा कोणत्या दुर्घटनांमध्ये केलं जातं आपण सुरुवातीपासून त्याची चर्चा करतोय पहा सायक्लोन्स असतील किंवा ज्या दुसऱ्या घटना आहेत त्याच्यामध्ये क्लिप स्लाइडिंग असेल किंवा बिल्डिंग कोलॅप्स असेल या घटनांमध्ये म्हणजे वादळ असतील किंवा दरड कोसळणं असेल किंवा मोठे इमारती कोसळणं असेल इमारती पडणं असेल तर अशा दुर्घटनांच्या वेळेला यांना मदत केली जाते एक वेबसाईट ऍड्रेस दिलेला आहे की ज्याच्या आधारे आपल्याला ही सर्व माहिती मिळवता येऊ शकेल मला वाटतं आज जे आपण पॉइंट पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये हे नक्की तुम्हाला समजले असतील आपण सुरुवातीला काय बघितलं बघा मेन ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट सायकल डिझास्टर मॅनेजमेंट सायकल मधले जे महत्वाचे हेतू आहेत किंवा टप्पे आहेत मुद्दे आहेत की ज्या आधारे नियंत्रण केलं जातं त्यांची आपण माहिती घेतली त्यानंतर ट्राय मध्ये आपल्याला एक काम सांगितलेलं आहे किंवा प्रोजेक्ट सांगितलेला आहे तो आपण नक्की करू शकाल काही महत्वाचे मुद्दे लक्ष ठेवण्यासाठी सांगितले होते ते पण आपण पाहिले आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आपण आज विचारात घेतला तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती राज्य जिल्हा जिल्हास्तर तालुका स्तर आणि गाव पातळीवरती कशा पद्धतीने मदत कार्य अध्यक्षाच्या रूपान भूमिका कोण करतं आणि मदत पुरवली जाते याबद्दल माहिती घेतली त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट यांच्याबद्दलची पण आपण माहिती घेतलेली आहे आणि नेमकं हे कार्य कशा पद्धतीने चालतं हु डज वॉट या पॉईंटच्या अंतर्गत माहिती घेतली मला वाटतं आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल